सीएम साहेबांना सांगतोय की एकदा जाहीर करा की मी त्याला अडॉप्ट केला आहे, त्याला मी मांडीवर बसवलं आहे, माझा प्रिय मुलगा श्रीकांत, याच्यानंतर जर मला कोणी प्रिय असेल तर तो महेश आहे, असं सीएमनी जाहीर करावं एकदा. ते पण बोलतोय की हे किती रुपयाचं आहे, हे किती रुपयाचं आहे, ते किती रुपयाचं आहे, तो कोणाला तरी 2 कोटी रुपये माझ्याकडे मागतात असं बोलतो. ते बोलताना म्हणजे ते तो बोलायला काय बोललाय हे त्याला कळलंय की नाही मला माहीत नाही, पण सरकारलाही कळतंय की नाही माहीत नाही, महापालिका आयुक्तांनाही कळतंय की नाही माहीत नाही की महापालिकेची पूर्ण बदनामी होते. की महापालिका म्हणजे फावड्यानी पैसे काढण्याचा धंदा असलेली महापालिका, एक साधा 10वी पास अधिकारी वशिल्यावरती खोट्या सर्टिफिकेटवरती तिथे जातो आणि फावड्याने पैसे ओढतोय, हे क्लिप मधनं जाहीर होत आहे. साहेब त्या ऑडिओ क्लिप मध्ये वाक्य त्यांचं की मी मुलगा आहे त्यांचा, मी तेच म्हणतो, मी तेच सीएम साहेबांना सांगतोय की एकदा जाहीर करा की मी त्याला अडॉप्ट केला आहे, त्याला मी मांडीवर बसवला आहे, माझा प्रिय मुलगा श्रीकांत, याच्यानंतर जर मला कोणी प्रिय असेल तर तो महेश आहे, असं सीएमनी जाहीर करावं एकदा. जसं मी त्यांच्या पोराविरुद्ध कधीच कुठलंही स्टेटमेंट देत नाही, तसं मग मी ह्याच्याविरुद्धही स्टेटमेंट देणार नाही. किती पोरं आहेत एकदा जाहीर झाली ठाण्यामध्ये की प्रश्न मिटला.